रुपेश लल्लन कनोजिया वय 21 राहणार साई श्रद्धा सुमन चाळ कोळशेवाडी हा आरोपी सुमारे 4-5 वर्षापासूनच गुन्हे करतो आहे. त्याला गांजा प्यायची सवय आहे. घरी आईवडिलांना जुमानत नाही आणि काही मित्रांच्या सोबत राहून तो अशा प्रकारचे गुन्हे करत असतो. कोळशेवाडी पोलीस स्टेशनला 21 ते 23 या 3 वर्षात त्याने जवळजवळ 8 गुन्हे केलेले आहेत. बॉडी ऑफेन्सेस, चाकूचा धाक दाखवणे, 392 गुण दाखल केला आम्ही त्याच्याकडे. तो हा आरोपी बऱ्याच दिवसामध्ये आम्ही याच्या शोधार्थ होतो आणि काल आमच्या टीमने, मोठ्या शिताफीने त्याला गुन्हा करतानाच पकडलेला आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला आता कोर्टात नेत आहोत आम्ही. त्याच्यावर तडीपारी किंवा MPDA करता येईल काय मी ते अभ्यास करतो आहे. त्याप्रमाणे गुन्हे काढतो आहे आणि तसं जर त्याच्यात बसला तर तडीपार तर करणारच आहोत. किंवा मला वाटतं केलेलं आहे तडीपारचं प्रपोजल. आता MPDAचं प्रपोजल प्रस्तावित आहे आणि 1-8 गुन्ह्यांमध्ये आम्ही त्याला आता ट्रान्सफर करीत आहोत. आज एका गुन्ह्यामध्ये हजर करू, त्याचा पोलीस कस्टडी घेऊ, पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यावर ट्रान्सफर करण्याचं पत्र देखील आम्ही मेहरबान कोर्टाला दिलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.